नायगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर सांगवी परिसरात 200 ब्रासच्या परवानगीखाली हजारो ब्रास मातीचे उत्खनन जोरदारपणे सुरू आहे. ही माती उत्खनन करण्यासाठी तहसील कार्यालयाने 8 दिवस माती वाहतूक परवाना दिला आहे. येथे 7 हायवा लावून 2 JCB सहाय्याने दिवस रात्र माती वाहतूक केली जात असून महसूल प्रशासन उघड्या डोळ्याने सर्व पाहत आहे. यामुळे 1,00,000 रुपयांचा महसूल बुडत असून केवळ आर्थिक तडजोडीने नायगाव तालुक्यात हा प्रकार सुरू आहे. गंगाधर ढवळे, AIN News, नायगाव. AIN News, शोध सत्याचा, वेध बातमीचा.